जय महाराष्ट्र, जय शिवराय। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नॅचरल फॅक्ट यूट्यूब चॅनलवरती। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनेपैकी कुडबा कुट्टी मशीन अनुदानित योजनेसंदर्भात आपण ऑनलाईन अर्ज कसे कराल आणि त्या अनुदानित योजनेचा आपण लाभ कसा घ्याल याची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे। जर आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा माहितीपूर्ण नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। कृषी यांत्रिकीकरण उपअभियान सदर उपअभियानाअंतर्गत महाराष्ट्रात कृषी यंत्रावरती भर देऊन कृषी यंत्रे खरेदी करण्यासाठी अनुदान हे वितरित केले जाते। तर सदर अभियानाअंतर्गत कुडबा कुटी मशीन खरेदी करण्यासाठी अनुदानाचे वितरण केले जात असते। तर सदर मशीन खरेदी करून आपण एक चांगल्या प्रकारे आपल्या शेतीमध्ये किंवा आपल्या शेतीविषयक जोड व्यवसायामध्ये एक चांगल्या बदल किंवा नफा हा मिळू शकता। आणि सदर अनुदानित योजनेचा आपण लाभ कसा घ्याल आणि किती अनुदान आपल्याला मिळत असते आणि सदर अनुदानित योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया कशा प्रकारची असते याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत। तर चला मित्रांनो, आता व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत। तर सुरुवातीला आपल्याला आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये mahadbt.gov.in ही वेबसाईट ओपन करायची। या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला शेतकरी योजना हे दोन नंबरचे पर्याय पाहायला मिळते। या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचे। हे पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले mahadbt.mahaitवरचे लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून इकडेशील लॉग इन व्हायचे। लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळतं। येथील आपल्याला अर्ज कराय पर्याय निवड करायचे। या पर्यायावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर संपूर्ण उपअभियान जे योजना महाराष्ट्रभरात राबवल्या जातात त्यांची इकडेची माहिती पाहायला मिळते। त्यापैकी आपल्याला कृषी यांत्रिकीकरण या अभियानामध्ये बाबी निवडा हे पर्याय आपल्याला उजव्या हातावर पाहायला मिळते, येथे आपल्याला क्लिक करायचे। सदर पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा पेज पाहायला मिळतो। येथे आपल्याला आपले मुख्य घटक निवड करून घ्यायचे। मुख्य घटकाची निवड केल्यानंतर आपल्याला तपशीलमध्ये अनेक इकडेशी घटक पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये चार नंबरला आपल्या तीन नंबरला आपल्याला ट्रॅक्टर, पॉवर टिलर असे अवजारे यांची एक पर्याय पाहायला मिळतो, त्याचा आपल्याला इकडे निवड करून घ्यायचे। त्याच्यानंतर एच पी श्रेणीची निवड करण्यासाठी आपल्याला जायचं आहे। येथे क्लिक केल्यानंतर आपल्याला अनेक पर्याय पाहायला मिळतात। 20 HP पेक्षा ते जास्त किंवा 20 HP पेक्षा कमी, 35 HP पेक्षा जास्त असे पर्याय पाहायला मिळतात। त्याच्यापेक्षा आपल्याला 20 HP पेक्षा कमी हे पर्याय सिलेक्ट करायचे। त्याच्यानंतर यंत्रसामग्री व अवजारे व उपकरणे असे इथे असे तपशील लिहायचे। याच्यामध्ये सुद्धा अनेक पर्याय आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्यामध्ये आपल्याला योग्य तो पर्याय इकडेशी निवड करून घ्यायचे। त्याच्यानंतर मशिनरीचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो आहे। मशिनरीच्या प्रकारामध्ये आपल्याला दोन नंबरला कडबा कुटी मशीन हिचा हे पर्याय आपल्याला पाहायला मिळतो आहे। तर सदर पर्याय आपल्याला क्लिक करून घ्यायचे, कारण आपण कडबा कुट्टी मशीनसाठी अनुदानित योजनेचा लाभ इकडे घेणार आहोत। म्हणून सदर माहिती व्यवस्थितरित्या भरून घ्यायचे आणि एकदा चेक करून घ्यायचे की आपण भरलेली माहिती योग्य आहे की अयोग्य। त्यानंतर जतन कार्य हे पर्याय आपल्याला पाहायला मिळते, येथे क्लिक करायचे। त्याच्यानंतर आपल्याला इकडे पाहायला मिळते की आपले घटक हे यशस्वीरित्या जतन झालेले। जर आपल्याला दुसरे कोणते घटक ॲड करायचे असतील तर आपण एस या बटनावर क्लिक करून ते ॲड करू शकता। त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा मुखपृष्ठावर यायचं आहे आणि तिथे अर्ज सादर करा हे पर्याय आपल्याला पाहायला मिळतात। या पर्यायावर आपल्याला इकडेशी क्लिक करायचं आहे। या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची एक नोट्स पाहायला मिळत आहे। येथे आपल्याला पाहायला सांगितले जाते की कृपया खात्री करा की आपण आपल्या पसंतीच्या सर्व घटकांमधून सर्व घटक हे निवडलेले आहेत। एकदा आपण अर्ज सादर केल्यानंतर आपण यात कोणतेही बदल करू शकत नाही। त्याच्यामुळे आपण जे घटक निवडलेले आहेत ते पाहायचे आहेत किंवा आपल्याला त्याच्यात कोणते घटक ॲड करायचे आहेत की संपूर्ण माहिती चेक करायची। त्याच्यानंतर आपल्याला इकडेशी अशा स्वरूपात काही इंटरफेस पाहायला मिळतो आहे। ते पहा या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण जे निवडलेले घटक आहेत ते दाखवले जातील। त्यांच्यापैकी आपल्याला ज्या घटकाला प्राधान्यक्रम ठरवायचा असतो येथे आपण जे आपल्याला घटक पहिल्या प्राधान्यक्रम हवा आहे, दुसरा प्राधान्यक्रम आहे, असं घटकांचे प्राधान्यक्रम ठरवल्यावर अर्ज सादर करा हे पर्यायावरती क्लिक करायचे। त्यानंतर आपल्याला पेमेंट सोर्स इकडे पाहायला मिळतात, येथे आपल्याला जे सुटेबल पेमेंट सोर्स असेल तिथून पेमेंट करून हा अर्ज यशस्वीरित्या सबमिट करायचा आहे। अशा प्रकारे आपण
कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत कुडबा कुट्टी मशीनसाठी आपण आवेदन कसे कराल त्याची सविस्तर माहिती जाणून घेतलेली. सदर माहिती आपल्याला आवडलेली असेल तर व्हिडिओ लाईक करा, ही व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा, काही अडचण असतील तर जरूर विचारा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.